कोणती तमन्ना राहून गेली तुझी? अरे यार एकदम गारगर पाणी असा अंग को लग जाए ना तो भाई साहब ऐसा मजा ही आ जाए, मतलब चिंब भिजले ले। ज्या भावाने टोमॅटो देत आहे तर तो शेतकऱ्याला तो भाव मिळतोय का? मी ना तर चुलीवरच, म्हणजे आपला चुलच आठवते यार पावसात, चुलीवरचं जेवण काय भंगाट ना। आता गॅसवर मी ना कांदा आणि खोबरं भाजणार लसूण मस्त पैकी आणि त्याचं मस्त वाटण तयार करणार। नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ दे। आहेत 11 आणि मी अगोदर पहिले तर जाते मार्केटमध्ये, मला ना भाजी वगैरे आणायची आणि बाहेर एवढा आवाज सुरू आहे ना, भाऊ कधीपासून सुरू आहे ते काम, तर काय आता करणार, ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करूया। दुपारचे 12:30 झालेले आहेत आणि ताईने आता माझ्यासाठी नाश्ता केलेला आहे, भाकरी आणि बटाट्याची भाजी, जी माझी फेवरेट आहे, मला आवडते ती डिश खास करून, तर ती केलेली आहे। भाऊला नेहमी दिली तरी पण ती आवडेल ना? हा मला नेहमी, पण बटाटा चांगला नसतो हे पण महत्वाचं आहे। आलू आणि मी किती खाल्ला तरी मला काय, माझं काय अंग असं सुटणार नाही किंवा मी जाडा होणार नाहीये, आपण तसाच्या तसाच राहणार आहे कायम। तर मेन मुद्दे पे आते हैं मेरे बबड़ी, मतलब आज का ब्लॉग शुरू करते हैं। ऑलरेडी हो चुका है, ताई ने शुरुआत कर दी है आज के ब्लॉग की, लेकिन आज दिवस भर का देखने को आपको मिलेगा क्या आता है क्या नहीं होता है। तो अभी मैं नाश्ता करता हूँ पोट भर और उसके बाद काम 25। तर इधर मस्त पैकी तांदळाची भाकरी झालेली आहे, एकदम तवा तर कडकडून तापलेला आहे। इकडे बटाट्याची भाजी केली आहे, क्या बात है। भाऊ कुकर घेऊन ये पटकन, तर भाजी साफ करून घेते। तर मेथीची छान अशी फ्रेश जुडी आणली, ती साफ करते। मम्मीला मेथीची भाजी पाहिजे, त्यासाठी कुकर आण ना मला ठेवायला। खाऊन झालं ना आता? हा मग आता चुपचाप आहे ना, ते बघ त्या तुझ्या सगळ्या ना त्या तिकडे सगळं सामान पडलंय, सगळे बिस्किटचे पुडे वगैरे, ते तुला मगाशीच सांगितलेले, पॅक करून ठेव। तू बोलली मी करते म्हणून, इकडचे होते तर मी बोल, तू काय बोलली? थांब मी पॅक करून ठेवते पिशवी, इकडे तिकडे असं पडले राहिलं असतं। हे मी तरी अजिबात बोललेली नाही की मी पॅक करून ठेवीन, स्वतः पॅक करून ठेवी असं, नरम पडते सगळे बिस्किट्स। अरे तूच बोलली की मी करते, ठीक आहे, मला कधी बोलली मी करते म्हणून, मला काय करायचं, मी तर मार्केटला गेली, मी की पॅक करून ठेव। खोटं बोलते हा गाईस, शपथ, इतका झुटी मत बोला, ठीक आहे, मला काय कर मी थोड्या वेळा। कोणती तमन्ना राहून गेली तुझी? अरे यार माझी असं म्हणजे पाण्यामध्ये पोहायची वगैरे, किंवा आता तू मागे गेलेली त्या नदी टाईप होतं तिकडे गेलेलीस तू, जे की मीच सांगितलं होतं ताईला, हे इतना अच्छा मौसम आहे यार, बारिश का इतना अच्छा मौसम आहे और मैं पानी के मजे नहीं लूट पा रहा हूँ, बच्ची के दिल में समुंदर। मी गेल्या वर्षी पण बोललो होतो की पुढच्या वर्षी पाऊस येईल ना, म्हणजे ह्या वर्षीचा, तर जरा जायल धबधब्यात वॉटरफॉलला नदीमध्ये वगैरे, असं जरा चिलॅक्स होईल, जरा थंड, म्हणजे असं नदीमध्ये कसं पावसाळी बेडूका असतात ना, त्यातला मी एक बेडूका आहे। अरे आपण गावी गेली तर सगळे आपण तेव्हा नाही का वगैरेच्या बीचवर असं डुबकी मारली, हा तेव्हा मी माझी ख्वाहिश जी होती ना ती पूर्ण केली भाई साहेब, तुम्ही पण तो व्हिडिओ बघितलाच आहे ना। या मान्सून मध्ये पण मला जरा भिजायचंय, अंग ओला करून घ्यायचंय, थंड करून घ्यायचंय, तर भाई साहेब येई इच्छा बाकी आहे, तो देखते कभी पूरा होएगा, मान्सून मे तो भाई करना ही है। ऐसा एकदम गारगर पाणी असा अंग को लग जाए ना तो भाई साहब ऐसा मजा ही आ जाए, मतलब चिंब भिजले ले, ये करने का है। कधीपासून बोलतोय की जायचंय, पण यांना मीच बोलते नको, आणि मम्मी तर भाऊला पाठवायला मागत नाही, कारण जे गेल्या वर्षी झालेलं त्याच्यानंतर मम्मी भाऊला बोलते की अजिबात नाही जायचं, एकट्याने तर जायचंच आहे, म्हटलं चल मी आपण दोघं सोबत जाऊया। तो देखते क्या भी कैसा होतो, ताई आहे आने वाली, अकेला भी जा सकता हूँ, लेकिन उसको भी लेके जाना बनता है बॉस, क्योंकि वो भी तो एक ब्लॉगर है ना, मेरे कैमरे के मांगे ऐसा ब्लॉगिंग करती है, वो मेरी ब्लॉगर है। अपनी तारीफ सुनने के लिए बहुत ही बड़ा मजा आता है, लोग मैं तारीफ करता हूँ, लोग मेरी तारीफ नहीं करते, अफसोस की बात है। अरे भाई तू तो सबकी शान आन बान है। द लेजेंड बंदर आंबोकर, द लेजेंड बंदर आंबोकर, खोपड़ी तोड़ साले का। ये हो गया जोक,
चलो आगे बढ़ो। एवढंच जर करतोयस ना काम तर कचरा पण काढून घे। हट हट काय कचरा काढ, तू काढ भाऊ कचरा काढ, केर काढून घे। हे बघ मी भाजी वगैरे साफ केली, कचरा आहे लवकर कचरा काढ। आई शपथ, एनर्जी म्हणजे काय एनर्जी गेली तुझी लगेच कचरा काढून। माझ्यापेक्षा स्ट्रॉंग कोण आहे मला फक्त कमेंट करून सांगा, त्यावर हिशोब लावला जाईल कचरा कोण काढणार आहे, नाहीतर मग तोपर्यंत कचरा काढायचा असाच राहील बस। हा म्हणजे याचा अर्थ आहे ना कचरा असाच राहणार, हा व्लॉग उद्या येणार आणि मग आम्हाला परवा कळणार की कचरा काढायचा की नाही, तोपर्यंत हा कचरा असाच राहणार। काय डोकं आहे भाई, बोलताय मंदार आरती। माझ्यापेक्षा स्ट्रॉंग तूच आहे ना, मी थोडी। अरे भाई साहेब, इकडे स्ट्रॉंगचा वगैरे काय प्रश्न येतोय, कचरा काढायचा फक्त, बाकी काय नाही। इथलंच काढायचंय की पूर्ण काढायचं? पूर्ण नाही, इथलंच काढ फक्त, एवढं आहे ना तेवढंच बघ। असं बोलणार माहिती आहे ना, मागे बोन्सचा रिपोर्ट केला होता, त्याच्यामध्ये काय आढळलेलं आपल्याला की बोन्स वीक आहे, त्याच्यामुळे जरा ना हाडांची शरीराची हालचाल करायची। चला मंदार आंबोकर फॅन चालू ठेवून कचरा काढते। रात्रीचे 8 वाजले आणि आता मी भाजी साफ करायला घेतली आपल्याला ना, आज हे ओलेवाल असतात ना त्याची भाजी करायची, बघा साफ करते आता थोडी थोडी। मित्रांनो, भाजी साफ करत असताना मी असं जरा म्हणजे जास्तच पुढे गेलो माझं डोकं चाललं की आता सध्याच्या घडीला वातावरणामध्ये काय चालू आहे, तर टोमॅटो आहे ना ट्रेंडिंग मध्ये, तर सफरचंदच्या लेवलला टोमॅटो आलेला आहे। कोण कोण टोमॅटो खाणं कोणी सोडून दिलेलं आहे की कोण कोण रेग्युलरच्या लाईफ मध्ये टोमॅटो युज करताय, का भाव वाढलाय 140? मी काल मार्केटमध्ये गेलो, काल नाही टोमॅटो कधी आणलेले, मी परवा गेलो होतो मार्केटमध्ये आणि टोमॅटो पाहिजे होते आपल्या घरात, तर टोमॅटो घ्यायला गेलो होतो, तर विचारलं कैसा किलो, तर भाई साहब 150 रुपये किलो। हे तर आपण सफरचंद घेतो विकत त्या टॉपला एकदम। मी स्टार्टिंगला गेली ना घ्यायला, तेव्हा पहिले मला सांगा 80 रुपये किलो, मग मी ना रागाने बघितलं पहिले तर त्याच्या आणि मी पुढे सरळ निघून गेली, पुढे जाऊन बघते तर अजून 20 रुपये वाढले, 100 रुपये, म्हटलं मागचाच बरा होता। तर तुम्ही लोकांनी किती टोमॅटो खाणं सोडून दिलेलं आहे आजच्या या घडीला म्हणजे चालू वातावरणामध्ये, कारण सगळीकडे तोच भाव आहे आणि ऑब्व्हियसली एवढे महाग आपण नक्कीच म्हणजे थोडा आपण कमीच एकतर केलं असेल ऑब्व्हियसली, कारण आम्ही पण तेच केलंय। पण असे काही पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये टोमॅटो हा फारच गरजेचा असतो, तर मला वाटतंय की कमी एकतर कमी तरी केले असतील भरपूर लोकांनी किंवा मग बंद केले असतील, पण मला नाही वाटत कोणी बंद केले असतील। मित्रांनो, म्हणजे असा प्रश्न निर्माण होतो की नक्की जे विक्रेता आहेत मार्केटमध्ये, जे विक्रेते आहेत व्यापारी आहेत, ज्या भावाने टोमॅटो देत आहेत, तर तो शेतकऱ्याला तो भाव मिळतोय का? काय मत आहे तुझं? माझं अगदी बरोबर आहे, कारण कसं आपण इकडे महागाई वाढली आपण त्याचा मुळापर्यंत विचारच नाही करत की नक्की हा हा या गोष्टीमध्ये काय नक्की गोष्टी आहेत, तर आपण म्हणजे असं हा टोमॅटो वाढले कारण आत्ताचं जे राजकारण चालू आहे जे आपण सगळेच बघतोय लहानापासून मोठे, गुंतागुंतीचं लिटरली राजकारण चालू आहे मित्रांनो, कारण त्याच्याकडे म्हणजे जनतेकडे कोण बघतच नाही आणि त्याच्यामुळे ना हाल आपल्याला भोगावे लागतात सगळ्यांना, सामान्य माणसांना म्हणजे शिल्लक गोष्टी असू दे, जसं की आता तर ट्रेंडिंग म्हणजे चालणाऱ्या विषय म्हणजे टोमॅटोच आहे आणि आपल्याकडे तर कोण बघत नाहीये ठीक आहे, पण शेतकऱ्याचा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे। बडे बडे नेते बोलतात की म्हणजे असं करू तसं करू, आणि आता जे चालू आहे ना सगळं टोमॅटोचं म्हणजे जो भाज्यांमध्ये जी वाढ झाली किंवा अजून कसं टोमॅटो वगैरे, तर ते तो खरंच रेट आहे ना शेतकऱ्यांना मिळतोय का? तो तेवढा पैसा जेवढे ते शेती करतात, एवढे वर्षभर मेहनत करतात, आपल्या कष्टाचं घाम गाळतात ते लोक, अगदी मेहनत करतात। आपण जर एक दिवस गावाला गेलो आणि आपण त्या मातीमध्ये उतरून बघितलं ना, आपण त्या शेती लावण्यामध्ये किंवा आपण नांगरणी जे काय पेरणी असेल त्यामध्ये आपण एक जरी काम केलं ना आपण अर्ध्या तास येतो, तेव्हा आपल्याला कळेल की नक्की काय कष्टाचं असतं, शेतकऱ्यांचं किती महत्वाचं आणि मोलाचं योगदान असतं, पण आपण तो गांभीर्याने विचार करतच नाही। आपण वाढवतात, आपण म्हणजे सामान्य माणसं नाही जे तिथून माल आणतात, सगळ्या गोष्टी आणतात आणि नंतर मी इथे ते विकतात, पण ते खरंच त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात का? शेतकऱ्यांना त्यांना भाव मिळतोय का? कोण बघायला गेलंय? कोणीच नाही बघायला गेलं। राजकारणामध्ये तर मतदानाला काय महत्व आहे की नाही हेच हाच प्रश्न एकदम जाळी तयार झाली सर, म्हणून त्यांच्या याच्यामध्ये जनतेकडे आणि शेतकऱ्यांकडे, शेतकरी पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा भाग आहे, शेतकरी आहोत म्हणून आपण आहोत या एका लाईनवर सगळं, आपण इकडे 80-90-100-100 रुपये द्यायचे आणि आपल्याला माहित पडतं की त्यांच्यापर्यंत ती मूळ रक्कम पोहोचत नाही,
पण कुठे कुठे कधी वाटतं की ह्या गोष्टींकडे पण तेवढाच आपण विचार केला पाहिजे. आपण सामान्य नागरिक म्हणून अगदीच डोळेच आपण बसू शकत नाही. काय ना, आता भाजी करते, भाजी करायची, गरम मसाला पण मला तयार करायचा आहे. आणि आता मी हल्ली काय करायला लागले माहितीये, मी ना आता चुलीवरच, म्हणजे आपला एक चुलच आठवते यार, पावसात चुलीवरचं जेवण काय भंगाट ना. आता गॅसवर मी ना कांदा आणि खोबरं भाजणार, लसूण मस्त पैकी, आणि त्याचं मस्त वाटण तयार करणार. कारण मी आता एक महिना झाला मला वाटतं तेच करते. पहिले मी ना तव्यावर भाजायची, तर तेवढं काही टेस्ट नाही लागायची, पण ते गॅसवर जरा भाजलेलं असतं ना भारी लागतं. तर तेच करते, ही भाजी करते, गरम मसाल्यातली बटाटा पण ऍड करते त्याच्यामध्ये, आणि सोबत गरम मसाला पण करते भाकऱ्या. मेन तर हेच विचारायचं होतं की तुम्ही काय करताय त्या बाबतीमध्ये, युज करता तुम्ही की नाही करत की अगदी सोडून दिलेत. सो हेच मेन विचारायचं होतं, बोलायचं होतं. तिला सांग ना जायला. पाहलाय तिकडे खिडकीवर, थांब की जाते, मी उचलून टाकू शकतो. मारायचं तर बोल, मी मारेल. गेली 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 चला. मी हीट आणला होता. येस, मिशन सक्सेसफुल. मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे. पावट्याची भाजी ना, ओल्या पावट्याची भाजी बघूया. आज केलेल्या गरम मसाल्यातली ही भाजी आपल्याला कशी टेस्ट देते. एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो, अप्रतिम झाली आहे. म्हणजे असं वाटतं की आपण गावामध्ये चुलीवरचं जेवण खातोय या टाईपचा फील येतोय. तर तुम्हाला ट्राय केलंच पाहिजे, बरोबर की नाही? आपल्या चॅनलवर जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात, खात्री आहे मला ते लोक ट्राय करतील. भाऊ कसं होतं जेवण? जेवण एक नंबर होतं मित्रांनो, आणि मस्त. आजचा जो गरम मसाला भाजला होता तो एकदमच असा युनिक होता, चुलीवरची टेस्ट देणारा होता. सो ओव्हरऑल भाजी तर एक नंबरच. एक नंबर ना, मस्त झालं होतं जेवण. आणि आजचा एकंदरीत व्हिडिओ असा होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो, इथेच थांबूया. काळजी घ्या तुम्ही सर्वांनी. बाय बाय.